स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एमपीएससी ऑनलाइन अकॅडमी. मित्रांनो, आपण गेले काही दिवस ज्या भरतीचे अपडेट पाहत आहोत तीच म्हणजे आरोग्य विभागात जे 17,000 पदांची मेगा भरती होणार आहे त्याबद्दलचेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डिक्लेअर केले की जी 17,000 पदं आहेत ती आपल्या मेरिटच्या आधारावरच भरली जाणार आहेत, त्याच्यानंतर आपण खूप काही दिवस आपल्या मेरिट लिस्टची वाट पाहत होतो. त्यामुळे आपण त्यांचा व्हिडिओ पाहिला की त्यांनी जी काही सांगितली होती भरती एका आठवड्यात होईल. पण मित्रांनो, मराठा आरक्षणची स्थगिती आणि करोनाचं संकट यामुळे आपली ती भरती वेळेत होऊ शकली नाही. तर मित्रांनो, आपले जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे यांनी एका कॉन्फरन्समध्ये आज सांगितलेलं आहे की मेरिट लिस्ट बनवायचं काम पूर्ण झालेलं आहे, त्यांच्याकडे मेरिट लिस्ट आता तयार आहे. आणि त्यातच मित्रांनो, त्यांनी एक डिक्लेअर केलेलं आहे ते म्हणजे जे काही आपल्या जागा असतील त्याच्या 10% वेटिंगवर आपल्याला जागा मिळणार आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, तर सपोज एखाद्या नर्सेसची जागा असेल किंवा वॉर्डबॉयची जागा असेल तर त्याच्या एकूण 2,000 जागा असतील तर त्याच्या 10% जागा म्हणजे 200 जागा ह्या आपल्या वेटिंगवर असणार आहेत. त्या 200 जणांना तिथे तुम्हाला संधी मिळू शकते जर 2,000 मधल्यांनी जर ती पोस्ट स्वीकारली नाही तर. अशा पद्धतीने मित्रांनो, की आपल्याला ज्या काही जागा आहेत त्याच्या प्रत्येकाच्या 10% जागा ह्या आपल्याला वेटिंगवर असणार आहेत असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओचा आपल्या कॉन्फरन्सचा त्यांचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे आणि आपण तो तुम्हाला दाखवणार आहोत. त्यात त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की मेरिट लिस्ट बनवायचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 2-3 दिवसात आपल्याला कधीसुद्धा ही मेरिट लिस्ट लागू शकते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला वाटत होतं की दिवाळीनंतर जाईल ही प्रोसेस, पण दिवाळीच्या आतच तुम्हाला ही प्रोसेस तुमची पूर्ण होऊ शकते. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा तुमचं ह्या 10-15 दिवसामध्ये होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, मी काही जो डॉक्युमेंटचा व्हिडिओ केला होता त्यानुसार तुम्ही ते तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या. तुमचं नॉन क्रिमिनल असेल, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत तेसुद्धा तुमचे क्लिअर करून घ्या. कारण मित्रांनो, ह्या आठवड्याभरात आपली मेरिट लिस्ट कधीही लागू शकते आणि त्यानुसार तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. तर मित्रांनो, मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं पहा की 70-20-10 पॅटर्न असणार आहे. जो कोणी ऐकला नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की 70-20-10 पॅटर्नमध्ये आपलं मेरिट लिस्ट लागणार आहे. जे 70 मार्क असणार आहेत ते असणार आहेत की तुमचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे जे काय असेल 10वी असेल 12वी असेल त्यानुसार तुम्हाला ते 70 गुण मिळले असणार आहेत. त्याच्यानंतर जे 20 मार्क आहेत ते आहेत हायर एज्युकेशनसाठी. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरताना हायर एज्युकेशन घातलं असेल तर तिथे तुम्हाला ते 20 मार्क मिळून जातील. आणि पुढचे 10 मार्क असणार आहेत ते आहेत एक्सपिरियन्ससाठी. त्यामुळे मित्रांनो, 70-20-10 ह्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला पूर्ण टोटल मार्क मिळणार आहेत. तसेच मित्रांनो, आपण जे काही बाकीचे व्हिडिओ टाकलेले आहेत जसे की वेगवेगळ्या आपल्या पोस्टचा कट ऑफ टाकलेला आहे त्यानुसार तुम्हाला आयडिया आलीच असेल की कोणत्या पोस्टसाठी कितीपर्यंत कास्टचा त्या कट ऑफ लागू शकतो. वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट वाईज आपले जे काही फॉर्म भरले गेले त्यानुसार आपण तो कट ऑफ जाहीर केला होता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मेरिट लिस्टचं काम पूर्ण झालेलं आहे तो आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत. फाईल पेंडिंग आहे, इकडे फाईल पेंडिंग आहे, का निर्णय होत नाहीत, का खरेदी होत नाहीत, काय गोष्टी होत आहेत. तरी मला एका गोष्टीचं नक्कीच दुःख आहे की आणखीन जे आमचे जे जागा रिक्त भरायच्या त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी येत गेल्या. मागच्या काळात काही आल्या, आता आरक्षणाच्या काही गोष्टींच्या अडचणीमुळे थोडस प्रॉब्लेम्स होत आहेत. पण मी जागा म्हणजे आता फक्त जीएडीनी सांगितलं की अडचण काही नाही तर माझ्याजवळ लिस्ट तयार आहे, फक्त डिस्प्ले करायच्या. मी तयारी होमवर्क सगळं करून ठेवलेली की कोण म्हणजे नर्सेस 2,000 जर भरायच्या तर त्या 2,000 यादी फायनल आहे आणि त्याच्या खालचे जे 10% वेटिंग लिस्ट वाले ते पण फायनल आहे. फक्त मला आता ही आरक्षणाची गडबड म्हणजे जी काय आहे त्याच्या बाबतीतला एक 2-4 दिवसातला काही निर्णय मला जीडीनी सांगितला तर मी तो डिस्प्ले करेल आणि सगळ्या जागा भरल्या जातील. आज हे चॅलेंजेस खूप आहेत. मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलची तयारी खूप होण्याची गरज आहे, हॉस्पिटलचे डॉक्टर्स नेमण्याची गरज आहे. त्यानंतर तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये आपल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आपली मेरिट लिस्ट आहे ती तयार आहे, त्यांच्याकडे तो बंच तयार आहे, तुमची नावं तिथे गेलेली आहेत मित्रांनो आणि तुम्हाला कोणती पोस्ट मिळणार आहे हे सुद्धा तयार आहे. पण मित्रांनो, आपल्याला फक्त वाट पाहायची आहे की 2-3 दिवसात आपले जी काही मेरिट लिस्ट लागेल त्याची. त्यामुळे मित्रांनो, तुमच्यापैकी जे कोणी आरोग्य विभाग मेगा भरतीसाठी अर्ज भरलेले होते त्यांनी त्यांचं डॉक्युमेंट क्लिअर करून घ्यायचं आहे.
डॉक्युमेंट आपले कोणकोणते असणार आहेत त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही व्हिडिओज मध्ये जाऊन तो चेक करू शकता. त्यानुसार तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही क्लिअर ठेवायचे आहेत. तसेच मित्रांनो, तुम्ही जरी आपल्या आरोग्य विभागाच्या मेगा भरतीचा फॉर्म भरला नसेल तरी तुम्ही निराश व्हायचं नाही आहे, कारण आपल्या पोस्टामध्ये सुद्धा 1371 पदांची भरती निघालेली आहे. त्यामध्ये सुद्धा मित्रांनो 10वी आणि 12वीचे सेट आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही आपले अजून अर्ज भरायची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत आहे, त्यामुळे त्यातसुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता. त्याचीसुद्धा आपण सिरीज चालू केलेली आहे, ज्यात आपण पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3चा पूर्ण सिलेबस कवर करणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठीसुद्धा अर्ज कसा करायचा आहे, मोबाईलवर अर्ज कसं भरायचं आहे, ह्याचेसुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. तुमची काहीही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी ज्या ज्यावेळेस व्हिडिओ टाकेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळेल. तसे मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, MPSC PSI ST ISO ह्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छित असाल तर अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, जो की भारतातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे MPSC फाउंडेशन बॅच. तर मित्रांनो, ह्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, अनअकॅडमी हा असा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल पुरवून योग्य अशा शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत जाईल. तर मित्रांनो, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तसेच मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅचसुद्धा मित्रांनो 2020 आपली चालू झालेली आहे, त्यासाठीसुद्धा तुम्ही आपण जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अनअकॅडमीला जॉईन होऊ शकता. येथेसुद्धा मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत स्टाफ आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करत जाईल. तसे मित्रांनो, जे काही स्टडी मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला मुबलक किमतीत मिळत जाईल. त्यासाठी मित्रांनो, जे काही फीज आहे त्याचे डिटेल्स सुद्धा आपल्याला खाली जी लिंक दिलेली आहे त्यावर गेल्यावर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही जर योग्य अशा कोचिंग क्लासच्या शोधात असाल तर तुम्ही वेळेनंतर अनअकॅडमीला जॉईन होऊ शकता.